अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील जवळपास 2000 कंत्राटी कामगारांचा प्रश्न सध्या चिघळला आहे. हे कामगार कोणत्याही कामगार संघटनेशी जुळलेले नाही, मात्र येथील कामगार संघटनांनी त्यांच्या मार्फत करार केला. याला कंत्राटी कामगारांनी विरोध केलाय. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अल्ट्राटेक कंपनीला भेट देऊन कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर व्यवस्थापनाशी चर्चा केली. या कामगारांचा प्रश्न त्वरित सोडवावा, अन्यथा कंपनीला काम करताना अडचणी निर्माण झाल्यास ते स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिलाय. कामगारांनी याबाबतचं निवेदन पालकमंत्र्यांना दिलं. त्यांनी व्यवस्थापनाशी चर्चा केली, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली. पूर्वी केंद्रीय कामगार कायदा होता, आता राज्याला अधिकार मिळाले आहेत. कंत्राटी कामगार एकाच प्रकारचं काम 10 वर्ष करीत असेल तर त्यांना कामावर ठेवलं पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. या कंपनीत केवळ 200 कामगार कायमस्वरूपी आहेत. 2000 कामगारांचा प्रश्न मोठा आहे, त्यांना त्वरित न्याय मिळाला पाहिजे. पुढच्या काळात काम करताना अडचणी निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीची राहील, असा इशारा वडेट्टीवारांनी दिलाय. यावेळी आमदार सुभाष धोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, अल्ट्राटेक्सचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्यासह पोलिसांचा ताफा मोठ्या संख्येनं तैनात होता. आज आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट फॅक्टरीला भेट दिली. 2000 कंत्राटी कामगार आहेत. ते कामगार कुठल्याही युनियनशी संबंधित नाही, तरी पण त्यांना तेथील युनियननी त्यांना आपले कामगार समजून करार करत होते. परंतु या सगळ्या 2000 लोकांना अंधारात ठेवून हा सगळा काम चाललेला होता. आणि माझ्याकडे निवेदन प्राप्त झाल्यानंतर मी आज अल्ट्राटेकच्या सिमेंट फॅक्टरीच्या मॅनेजमेंट बरोबर चर्चा केली आणि 15 दिवसाची मुदत दिलेली आहे त्यांना, की 15 दिवसामध्ये आता पूर्वी केंद्रीय कामगार कायदा होता, आता ते सर्व अधिकार राज्याकडे आल्यामुळे, नवीन अमेंडमेंट झाले आणि राज्याला अधिकार मिळाल्यामुळे, त्यामध्ये सलग 10 वर्ष 12 वर्षापासून जे काम करतायत, 20 वर्षापासून काम करणारे कामगार आहेत, परंतु त्यांना सातत्यानं रोजंदारीवर दाखवून त्यांची लूट केल्या गेली, त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही. मी 15 दिवसाची मदत देऊन त्यांना सांगितलं आहे की या 15 दिवसामध्ये यांना कमीत कमी 24 महिन्यातून 24 दिवस रोजंदारीवर घेतलं पाहिजे, 24 दिवस काम दिलं पाहिजे. आणि त्याबरोबर या लोकांचे प्रॉब्लेम जे आहेत, हे वेगळी युनियन आहे. आज 2 दिवस फॅक्टरी बंद होती, आज कामाला सुरुवात केली आणि परमनंट करण्याच्या दृष्टीनं नवीन जो आता एबिलेशन ऍक्ट जो आलेला आहे, त्या ऍक्टमध्ये प्रोव्हिजन सरळ आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कंत्राटी कामगारांना फक्त कामापुरती, त्या वर्षापुरतीच ठेवता येईल. पण एकाच प्रकारचं काम जर सलग 10 वर्ष होत असेल आणि 10 वर्ष ते कामगार असतील, तर त्यांना परमनंट केलं गेलं पाहिजे. या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांना तंबी देऊन आलेलो आहे. 15 दिवसामध्ये कामगार आयुक्त यांच्याबरोबर बैठक लावू आणि या सगळ्या मॅनेजमेंटला आम्ही बोलवू.